मग आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्या कॅमेऱ्यात हे सगळं चित्र कैद झालं होतं. तुम्ही पाहिलं की काय परिस्थिती होती दादर मार्केटमधली आज. तिकडे पुण्यामध्ये विकेंड लॉकडाऊनच्या नंतर भाज्यांच्या खरेदीसाठी लोकांनी मार्केट यार्डात तुफान गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंग नावाची गोष्ट मार्केट यार्डमध्ये अस्तित्वात नव्हती, तसंच कोरोनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत होती. पुण्यात दिवसेंदिवस रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. अशाही स्थितीत गर्दीला रोखण्यात प्रशासनाला मोठ्या अडचणी येत आहेत, कारण हजारोंच्या संख्येने लोक बाहेर पडले. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आज मार्केट यार्ड तर तुडुंब भरल्याचं दिसलं. मागच्या 3-4 दिवसांची कसर भरून काढली पुणेकरांनी. हो, गेले 2 दिवस शनिवार रविवार मार्केट यार्ड बंद होतं, त्यामुळे आज गर्दी होणार हे माहिती होतं, प्रशासनालाही माहिती होतं, लोकांनाही माहिती होतं. तरी याच्यासाठी कुठल्याही उपाययोजना झाल्या नाही, हेच वास्तव. आणि आज आपण त्या दृश्यांमध्ये पाहतोय, जे स्क्रीनवर दिसतं आहे, अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही. मला सांग, हे सगळे सुपर स्प्रेडर म्हणून मागच्या पुण्यात फिरलेत. आजच अवस्था आपल्याला माहिती, पुण्यात बेड मिळत नाही, घरातच मृत्यू होत आहेत. तरी का मग प्रशासन आणि हे लोक मार्केट यार्डच्या प्रशासनाने खरं तर तिथं सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे, किंबहुना ते केल्याही होते, पण गर्दीच एवढी झाली 2 दिवसाच्या याच्यानंतर. आणि सगळे किरकोळ भाजी विक्रेते आणि काही लोकांचं तुला सांगतं सवयी अशा आहेत, ते साधी एक मिठीची चुडी घ्यायसाठी ते मार्केट यार्डला जातात. हे सगळ्यात वाईट आहे. आपल्या जीवाची काळजी काही लोकांना आहे की नाही? छोटे टेम्पोधारक जातात, ठीक आहे, ते किरकोळ दुकानदार, पण किरकोळ भाजीसाठी तू मार्केट यार्डला जायची गरज नाही. ते गेल्यामुळे ही सगळी गर्दी झाली तिथे मिळेल. हे झाले मार्केट यार्डाची अवस्था. मी आता तुला रस्त्यावरची काय अवस्था आहे ती दाखवतो. आपण पाहू शकतो हा संचेती रोड आहे, तिथं ही रस्त्यावरची ही गर्दी आहे. आता सिग्नल सुटल्यामुळे थोडी कमी दिसेल, नाहीतर सिग्नल जर तुमला असतं ना, याच्या दुप्पट ही गर्दी होती. आज 10:15 वाजून गेलेले. ही अशी अवस्था आहे पुण्यातली 2 दिवसाच्या लॉकडाऊन नंतरची. आणि लोक मरत आहेत. काल 87 मृत्यू झालेले आहेत पूर्ण जिल्ह्यात. पुणे शहरात 58 आहेत. आणि मुद्दा असा, जर लॉकडाऊन झालं नाही, टोटल लॉकडाऊन म्हणतो मी, टोटल अशा अर्ध्या मिर्ध्या निर्बंधाच्या लॉकडाऊनना काही होणार नाही आता पुण्यात, कारण समूह संसर्ग ऑलरेडी झालेला आहे. 15 दिवस होऊन गेलेत पुण्यात. हा आकडा आणखीन वाढेल असं प्रशासनच अंदाज व्यक्त करत आहे. त्यामुळं पुण्यातली परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, राज्यात काय निर्णय घेतील ते घेतील मुख्यमंत्री, पण पुण्यातली परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर टोटल लॉकडाऊन शिवाय, ज्याला आपण कर्फ्यू म्हणतो, त्याच्याशिवाय ही चेन तुटणार नाही, हेच वास्तव आहे. नाहीतर लोक आणखीन मरतील. गरज आहे, लोकांची मान्य आहे, पण शेवटी जीवाचं काही मोल आहे की नाही ही अवस्था आहे पुण्यात. चंद्रकांत, लोक आता वेगळ्या मानसिकतेत आहेत. हा कोरोना तर राहणार असं लोकांना वाटतंय, तो काही जात नाही, आणि म्हणून काही का होईना आपण घराबाहेर पडलं पाहिजे, कुटुंब आणि सगळा कुटुंबाचा गाडा चालवला पाहिजे, या एकाच भावनेतून कदाचित लोक बाहेर पडत असतील. पण बाहेर पडताना काळजी घेणं मात्र आवश्यक आहे, जे तुमच्या हातात आहे. तुमची काळजी तुम्ही घेऊ शकता आणि ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. इकडे जळगावमध्ये चक्क नियमांची पायमल्ली सर्रास होते दिवसाढवळ्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीच्या लिलावात हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले, आणि ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की एखाद्या जत्रेतली गेल्या 2 वर्षांपूर्वीची दृश्य आहेत का, पण ही आजची दृश्य आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक जण विना मास्क फिरतानाच दिसत होते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहे, मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. या सगळ्या लोकांना कसं थांबवायचं, त्यांच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे. इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी जळगावहून आपल्यासोबत जोडले गेलेत. इम्तियाज, ही तर जळगावच्या ग्रामीण भागातल्या जत्रेसारखी गर्दी आहे बाजार समितीत. हा मिलिंद सर, वीकेंड लॉकडाऊन आज संपलेला आहे, सोमवार आहे. आज सोमवारचा आठवड्याचा पहिला दिवस आहे. या दिवसासाठी लोकांनी भाजीपाला खरेदी किंवा निलावसाठी खूप प्रचंड गर्दी केलेली. जळगाव जिल्हा हा मोठा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये सकाळपासून लोकांनी इतकी गर्दी केलेली आहे की तिथे पाय ठेवायला जागा नाही आहे. आणि दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या अनुषंगाने प्रशासन अनेक उपाय योजना करत आहे, परंतु इथे नागरिकांना कोणत्याही नियमांचं पालन न करताना आपल्याला इथे दिसत आहे. विना मास्क न फिरता आहे इथे लोक, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होताना दिसत आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये इतकं कोरोनाची संख्या असल्याने लोकांना बॅच सुद्धा मिळत नाहीये, तरी देखील लोक नियमाचं पालन करताना आपल्याला दिसत नाही आहे. इतिहास तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.